मी हा बर्थडे कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच. आणि तू माझा नवरा झाला असलास तरी माझा बर्थडे अगदी एखाद्या बॉयफ्रेंड सारखा सेलिब्रेट केलास. थँक्यू. वैदे मी तुझा नवरा असलो ना तरी आयुष्यभर मी तुझा बॉयफ्रेंडच राहणार. कारण लग्न म्हणजे ना एक नातं असत, पण प्रेम ही भावना असते. म्हणजे आपण एखाद्या नात्याला काही नाव दिलं तरी सुद्धा भावना महत्वाची असते. आणि नवरा बायकोच्या मनात जर का प्रेम जिवंत असेल ना तर ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच असतात. आणि आपण दोघं तर प्रेमाचं प्रतीक होत ना. तू खुश आहेस ना वैदे? खूप. मग मी पण खुश. काय काहीही झालं तरी एक सत्य कधीच बदलणार नाही. कोणतं सत्य? हेच की मानस फक्त वैदेचा आहे आणि वैदे फक्त मानसचे. हाय मानस. हाय. वैदेही आहे आसपास? हो आहे ना. का काय झालं काय? अरे तिचा बर्थडे आहे ना आज. आय एम सॉरी मी जरा खूप लेट फोन करते. आज दिवसभर खूप पॅक्ड अप होते. आहे ती दे ना. ओके ओके. हा एक मिनिट. अरे हाय. हाय वैदेही. हॅपी बर्थडे. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. थँक्यू. आय एम सॉरी मी खूपच लेट फोन करते. आय नो. आय एम सॉरी. खूप बॅक टू बॅक मीटिंग होत्या, जमलंच नाही फोन करायला. नो 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 प्लीज प्लीज डोंट बी सॉरी. विश केलं हे महत्वाचं. अँड थँक्यू. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग. येप. मानस आहे ना? हा हो. या एक मिनिट. हा बोल ना. मानस उद्या भेटूयात. हो चालेल. कुठे तुझ्या ऑफिसमध्ये? नाही नाही
ऑफिस मध्ये नाही, कुठे भेटायचं आणि कधी भेटायचं हे मी मेसेज करून सांगते. या ओके बाय बाय. लवली मीटिंग. हो भेटायला बोलवले. ग्रेट. वैदेही मला एक कळत नाही, ही रेवती मला ऑफिस मध्ये का नाही बोलवत. बोलवणार हे बघ, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. यू हॅव टू बी पेशंट. आपण शांतपणे वाट बघायची. बर बर ऐक ना, डेझर्ट मध्ये काय हवंय तुला? आय डोंट नो काय रे. नाही म्हणजे त्याप्रमाणे मी प्लॅन करेन ना की मला किती वाट बघायची आहे किंवा मला तुला कधी डेझर्ट. चला का ना का. बर मानस, फोन बाजूला ठेव रे, खाऊन घे गरम गरम आधी. बर चहा आता हवाय का नंतर? हा चहा आण. आणि वैदेही का नाही उठली अजून? बरी आहे ना ती? म्हणजे नाही बरी आहे, उठली आधी. आज ऑफिसला जायचं ना म्हणून रेडी होती. ओ आता मी निघते हा. आणि ऐका, माही झोपली आहे, मी तिथे सगळं करून ठेवलंय. हो पण निघतेस म्हणजे खाऊन जा. नाही आत्या नको, आज एका महत्वाच्या टेंडरचा रिझल्ट आहे आणि मला वेळेच्या आधी पोहोचायला हवं. मी ऑफिस मध्ये काहीतरी खाईन. अगं थोडस तर खाऊन जा. बरं ठीक आहे, चल एक घास खाते. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुलाही ऑल द बेस्ट तुझ्या मीटिंग साठी. हा बाय. काही लागलं तरी मला सांगा हा, मी लगेच येईन. बाय. खाऊन घे ग. बरं तुला चहा लगेच देऊ ना. हो बरं आई. आणि मी पण तयार होतो, ती रेवती कधी फोन करेल. अरे देवा, नशीब माझं तू तरी नाश्ता केलायस. चहा वरच आणू का? हो. हा गुड मॉर्निंग. हॅपी बर्थडे. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू. वैदी मॅम, अभिषेकचा फोन आला, आम्हाला पार्टी हवी. हा हो, पण आधी मिळू तर द्या आपल्याला टेंडर. टेंडर मिळालं ना तर डबल सेलिब्रेशन करू. वाव थँक्स मॅम. थँक यू फॉर दिस. मी आहे केबिन. बाय द विश्वास सर, टेंडर कधी ओपन होणार आहे? 11 वाजता आहे आणि अभिषेक गेलाय तिकडे, सो कळवेल तो आपल्याला. येस, फिंगर क्रॉस. हा रेवती बोल. हाय मानस, आय एम सॉरी मी खूप अर्जंट फोन करून सांगते, पण आपण प्लीज आता भेटू शकतो? मला जरा महत्वाचं काम आहे. कुठे? व्हाईट टायगर रेस्टॉरंट. चालेल. हो किती वाजता? 11 वाजता शार्प. ओके चालेल, मग लगेच निघतो मी. भेटूया. ओके येप. बाय बाय. हाय. येस मी शुभम राजाध्यक्ष, वैदीला भेटायला आलो. ओके थांबा, मी त्यांना कळवते. मॅम शुभम राजाध्यक्ष आलेत तुम्हाला भेटायला. लेट मी वेट, मी सांगितल्यावरच आत पाठवताय.
ओके मॅम. त्यांनी तुम्हाला वेट करायला सांगितलंय, सो तुम्ही बसा प्लीज. ओके थँक्यू. हे आत्या बाय निघतोय मी. अरे थांब. काय? अरे तू जेवायला घरी येशील ना दुपारी? नाही नाही दुपारी नाहीये मी, मी रात्री घरी ये जेवायला. मग आता दुपारी कुठे जेवशील? बाहेरच खातो काहीतरी. नको नको बाहेर नको. मी एक काम करते, मी तुला डबा देते. अगं आत्या मी बाहेर चाललोय, बाहेर कुठे डबा खाऊ मी? अरे मग मग एक संत्र तरी देते निदान. नको आत्या वेळ नाही. मी ऐकणार नाही, तुझं इथे बस 2 मिनिटं. 2 मिनिटं बस, मी पटकन संत्र घेऊन येते. अगं संत्र कुठे सोलत बसू पण आता मी? मी सोलून देते तुला, 1 मिनिट लागेल फक्त. जाऊ नको, बस इथेच. लवकर आण. आणते. आत्या चल. आले आले. डबा मावेलला एवढा डबा. चल आता काय भरलेलं असतं बॅगेत. एक मिनिट काय राहिलं अजून. हा बस बस ताक देते. ताक दे, मला उशीर होतोय. अरे उन्हाळ्यात चांगलं असतं ताक पिणं. लवकर दे जा. आले लवकर लगेच आणते. अरे फ्रीज मध्ये बाटली भरून ठेवलेलीच होती मी. चलो बाय बाय. एक मिनिट एक मिनिट, पाण्याची बाटली राहिली. 2 मिनिट बस बस खाली पाण्याची बाटली. 1 मिनिटात आणते. हा घे. गेला वाटत. अस्वस्थ का वाटतंय मला? उगाच टेन्शन आल्यासारखं का वाटतंय? हा एक तर शुभमला आत पाठव. ओके मॅम ठीक आहे. तुम्हाला वैद्य मॅमने आज बोलवलंय. ग्रेट थँक्स. वेलकम. सर मे आय टेक यू ऑर्डर? नाही मी कोणाची तरी वाट बघतोय. हे केसरी पेढे मी खास तुझ्यासाठी घेऊन आलोय. मला तुझं ओव्हर कॉन्फिडन्स ना खरंच खूप सरप्राईज करतो. आय मीन टेंडरचा अजून रिझल्ट ही लागला नाहीये आणि ते तुम्हाला मिळालंय ह्याचे तू पेढे वाटतोय. काही मिनिटच बाकी आहे टेंडर ओपन व्हायला. तू ते टेंडर आम्हाला मिळाल्याची बातमी कळल्यावर तू ते पेढे खा. मी थांबायला तयार आहे पण तोपर्यंत मला 1 कप कॉफी चालेल. कॉफी देतेस तुला पण त्याचबरोबर आज आज ऑफिसमध्ये टेंडर मिळालं तर लंच पार्टी आहे. सो आलाच तर लंच करून जा.
ग्रेट. एक कॉफी पाठव या केबिन मध्ये. मी म्हटलं ना, मी थोड्या वेळाने देतो. मी कोणाची तरी वाट बघतोय. मी ते आले की ऑर्डर देतो. ओके सर, फाईन. तू असं का बघतोयस माझ्याकडे? तुझ्याशी बघण्याने मला इरिटेट होतोय. असाला काय झालं? वाचू पाणी हसू नाही तर काय करू? लुक एट यू, सो रेसलेस. आणि तेही त्या एका टेंडर साठी. तू का आलायस इथे? मी विक्ट्री सेलिब्रेट करायला आलोय. तुझी किंवा माझी? इनफॅक्ट माझ्या विक्ट्रीचे चान्सेस जास्त आहेत. ओवर कॉन्फिडेंट. ओके, देन टाइम विल प्रूव इट. बोला विषय. बोला राणे. हाय. हाय. आय एम सॉरी, माझी आधीची मीटिंग जरा लांबी, त्यामुळे 10 मिनिटं उशीर झाला. नाही नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. काय घेणार आहेस तू? कोल्ड कॉफी आणि वाटलं तर मग सँडविच. ओके सर, आता तुमची ऑर्डर. हो या, दोन कोल्ड कॉफी आणि एक सँडविच. बोल, काय महत्त्वाचं बोलायचं? हो सांगते, जरा पेशन्स ठेव, सांगते. रेवती, मला ना एक प्रश्न पडलाय. काय प्रश्न? तू म्हणजे ना एक एक कोड आहे. म्हणजे बघ ना, आधी तू रिपोर्टर म्हणून माझ्या समोर आली, माझं RBK म्युझिकमध्ये सिलेक्शन झालं, मग माझं कॉन्ट्रॅक्ट पण साईन झालं, मग तू तुझ्या खऱ्या रूपात माझ्या समोर आली. मग आपण आता रेग्युलर भेटतोय, मी तुझ्या कंपनीसाठी म्युझिक कंपोज करतोय, तू मला ॲडव्हान्स पेमेंट सुद्धा केलंय. मग सगळंच तर क्लिअर आहे, त्यात कोड काय? हो म्हणजे सगळं क्लिअर आहे, पण तू आत्तापर्यंत कधीच तुझ्या ऑफिसला नाही बोलावलंयस. म्हणजे ॲक्च्युली आपण ज्या मीटिंग्स केल्या आहेत किंवा डिस्कशन्स केली आहेत किंवा मी जे म्युझिक कंपोज केलं आहे ते सगळं आपण इकडे हॉटेलमध्ये बसून किंवा कॅफेजमध्ये भेटून किंवा मी माझ्या घरी बसून कंपोज केलं. ज्या गोष्टी सगळ्या ऑफिसमध्ये व्हायला पाहिजेत, राईट? तर तू आत्तापर्यंत मला तुझ्या ऑफिसमध्ये का नाही बोलवलंयस हा प्रश्न पडलाय मला. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील नक्की, पण आधी मी इथे ज्या कामासाठी आले ते बोलूया. ओके, काय न्यूज आहे? न्यूज अशी आहे मानस, की मी माझ्या इन्व्हेस्टर्सना तुझं गाणं ऐकवलं आणि त्यांना ते प्रचंड आवडलं. ग्रेट. या, अँड द थिंग इज की RBK तर्फे तुझा एक परफॉर्मन्स ठेवला जाणार आहे त्यांच्यासाठी, विच इज गोइंग टू बी अ लाईव्ह परफॉर्मन्स. आणि येस मानस, तुझा जो अल्बम असणार आहे त्याच्यातलं तुझं हे पहिलं गाणं असणार. दॅट
That's very nice, यार. Seriously? Yes, seriously, मानस आणि यासाठी तुला प्रचंड तयारी करायची हो नक्की पण तयारी कुठे करायची म्हणजे इकडे हॉटेल मध्ये की माझ्या घरी तर वैदी ओवर कॉन्फिडन्स कोणाचा होता माझा की तुझा मी म्हटलं होतं ना मी शक्यतो हरत नाही सो हियर इज माय विक्ट्री